नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. हा सर, म्हणजे आज वातावरण बदललेले, ढगाळ झालेले एकदम. माझं असं मत आहे की शेतकऱ्यांना आता असं म्हणणं आहे की काही शेतकऱ्यांची सोयाबीन सर 20 तारखेच्या नंतर म्हणजे काढणीच येते. म्हणणं असं आहे की म्हणजे पाऊस लगातार सुरू राहील का काही दिवस गॅप देईल मधात? सर, लगातार सुरूच आहे की म्हणावं लागेल, कारण की जो गॅप मिळणार आहे 2-3 दिवसाचा, त्याच्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन 10-5 10-5 गावांना पाऊस पडेल आणि त्याचे वितरण पुन्हा 10-5 10-5 मल्टिपल होत जाईल. तर अशा शेतकऱ्यांना सोयाबीन संधीची तर वेळ निघूनच गेलेली आहे. आता आजच्या डेटला जो शेतकरी दिवसातून ज्याचा प्लॉट समजा एका दिवसात काढणं होईल आजच्या आणि उद्याच्या डेटला, तो एक ठीक आहे समजा, पण काढून प्रसारा पांगून ठेवायला जमणार नाही आज. हा बरोबर सर. आणि विशेष म्हणजे ते आपण 13 तारखेपासून सतत सांगतोय, पोळ्यापासून सांगितलेले 20 तारखेपासून तो तिचा प्रवास सुरू होतोय म्हणून, आणि त्याच्यामध्ये संधी कमी आहे. तर गंमत अशी आता जी संधी होती काम करण्याची ती आता निघून गेलेली आहे. आता मी चक्क सांगण्याचा प्रयत्न करतोय, आज जालन्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे, तुमच्या परिसरात सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील. पूर्णपणे वातावरणामध्ये नेहमी म्हणजे बाष्पयुक्त वारे आता सक्रिय होत आलेले. हा सर, वाऱ्याचं प्रमाण देखील म्हणजे आणि येणाऱ्या 21 पासून ढग उत्तरेकडनं निघतील, पूर्वेकडनं निघतील आणि 2:30-3 दरम्यान कुठल्याही क्षणी 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. पण वर्धा वगैरे भागांचा टायमिंग हा 100% संपलेला आहे. उद्याचा दिवस फक्त अर्धा, उद्याचा दिवसच फक्त बाकी, कारण 20 तारखेपासून एकेरी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यांना सुद्धा. पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे, यवतमाळ वगैरे सगळा भाग सर, आणि नाशिक क्षेत्राला पहिले फक्त 4-5 दिवसच थोडा रिमझिम मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि आता त्यांच्या भागामध्ये सुद्धा 23-24 पासून जोर वाढणार आहे सर. म्हणजे हा बोला ना. म्हणजे हा पाऊस किती दिवस राहील सर शेतकऱ्यांना हे जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणजे आता हा पाऊस असा आहे सर, हा भाग बदलत आणि सूर्यप्रकाश असताना पडणारा पाऊस आहे. त्याच्यामध्ये जवळपास 6 ऑक्टोबर पर्यंत तरीची मजल म्हणजे महाराष्ट्रातून जाण्याची नाहीये. म्हणजे आणि हा पाऊस म्हणजे एक जोर म्हणजे जोरदार राहील, मुसळधार राहील, कसा राहील? आता याच्यामध्ये सगळे प्रकार आहेत. तुम्ही ढगफोटी म्हणले तरी ती सुद्धा शक्य आहे, तुम्ही मुसळधार म्हणले ते पण शक्य आहे, तुम्ही दमदार म्हणलं तर ते नाशिक क्षेत्राला 3-4 दिवस दमदार राहील. पण विदर्भाचा एकही जिल्हा असा नाहीये, मराठवाड्याचा एकही जिल्हा असा नाही त्यामध्ये मेघगर्जनेचे प्रकार घडणार नाहीत. तर बंद जिल्ह्यांमध्ये ही कंडिशन आहे. आता एक तर काय वाटेल शेतकऱ्यांना की हा घाबरून देण्याचं काम करतोय. ज्यावेळेस आता प्रत्यक्षित तुम्हाला पाहायला मिळणार आहे तारखेच्या पुढे, तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील. म्हणजे शेतकरी आणि एक तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, परतीच्या पावसामध्ये आणि उन्हाळ्यातल्या पावसामध्ये सेम कंडिशन असते, वादळी वारे, विजांचा धोका. विजांच्या धोकाकडे पाहून तुम्ही काम करा, पावसाकडे पाहून नाही. हा, कारण की वर्ध्यामध्ये 20 तारखेपासून रेड अलर्ट सक्रिय होतोय, 3-4 दिवसाचा रेड अलर्ट आहे त्यांच्या भागामध्ये. मोठ्या स्वरूपाचा पाऊस राहील, कुठे राहू शकतो? जोरदार मुसळधार कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो सांगता येईल? तिन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ढगफुटी म्हणजे ते पण आहे, मुसळधार म्हणजे ते आहे आणि विजा पडतील का ते पण कंडिशन आहे. आता ह्या गोष्टी सगळीकडे होत नसतात, 100% भागात होत नसतात. करण्यात आले त्यामध्ये त्यांनी जो रडार बनवला, स्वतःचा सिस्टीम बनवून घेतली की इतक्या जागेत आपल्याला अवकाळी करायचंय, त्या भागांमध्ये खूपच भयंकर परिस्थिती आपण बघितलं मागच्या वेळेस, पोहळ्याच्या वेळेस, खांदेमळ्याच्या वेळेस काही काही ठिकाणी रडार बनलेला होता. मंठ्याला असेल, कळमनुरीमध्ये असेल, इकडे परभणीमध्ये पण काही ठिकाणी तो रडार बनलेला होता. तर अशा शेतकऱ्यांना तो रडार पाहूनच त्यांनी काम केले. आता हा रडार बनलेला आहे, आता आपल्याच्याने हा 20 तारखेपर्यंत तरी समजा उदाहरणार्थ मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाजूने विचार केला, यांना 20 तारखेपर्यंत चान्सेस आहे समजा अजून काही काढून गोळा करणं होत असेल तर 2 दिवसामध्ये. म्हणजे शेतकऱ्यांना जर म्हणजे कठीण परिस्थिती झालेली, म्हणजे अनेकांच्या आता म्हणजे शेतकऱ्यांना काय संदेश द्या सर, म्हणजे तुमचे हवामान अंदाज अजून? संदेश फक्त एवढा, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सलग 4-4 5-5 दिवस पाणी साचून राहतं 2-2-3-3 फूट, अशा शेतकऱ्यांनी आज आणि उद्या फक्त काढणीच्या अगोदर नियोजना सकाळी ते पाणी गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जर पाणी व्यवस्थित त्या शेतकऱ्या जात असेल तर त्याला जाऊन द्यायचंय, कारण की कुणाचाही माल त्याचा आयुष्य 12 महिन्याची मेहनत असते. हा एक संदेश असणार आहे. आणि अशी कंडिशन होणार आहे, पाणी काढायची वेळ सुद्धा येणार आहे आणि सुरुवात वर्ध्यापासून पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यापासून तो करणार आहे सगळ्यात अगोदर. हा सर, धन्यवाद सर. म्हणजे परंतु शेतकऱ्यांना काय सांगेल की सर तुमच्याशी म्हणजे संपर्कात राहण्यासाठी तुमचं चॅनल देखील आहे युट्यूबवर, आपलं लाईव्ह घेत असतात,
त्या माध्यमातून सांगितले की आपण सोयाबीन शेत काढणीच्या टायमाला काय करणार, एक कार्यक्रम घेणार दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला. तर आता काय होतं, बरेचसे शेतकरी कामाच्या नादामध्ये असतात, दुपारी अडीच तीन आलेला पाऊस आहे तो त्यांना मिळ लागत नाही, तर त्याची टायमिंग आपण सकाळी सांगून टाकणार, सकाळी आपण सकाळची एकदा माहिती दिली त्यांना ताण राहणार नाही. मी प्रत्येक वेळेस सांगणार की दुपारी ह्या भागांमध्ये 2:30 पाऊस येईल, कुणाच्या भागांमध्ये 4 त्या भागांची नावे लाईव्ह मध्ये असतील, लाईव्हला तुमचा 15 वेळ जाईल पण लाईव्हला तुम्हाला हजर राहावं लागणार आहे, आणि संध्याकाळी सुद्धा दिवसभर काय करणार आहे हे सांगणार आहे अगोदरच. म्हणजे शेतकऱ्यांना किती वाजता लाईव्ह असतंय बाबा संदर्भात माहिती द्या सर. 8:00 बरोबर शेतकऱ्यांना सांगेल की तोडकर हवामान अंदाज युट्यूबवर सर्च करा, 8:00 तुम्हाला रात्री ना. हो 8:00 रात्री आणि सकाळी 8:00 परत. हा म्हणजे त्या दिवसाचं वातावरण कसं राहील याबाबत तुम्हाला तोडकर सर माहिती देणार प्रॉपर पद्धतीने आपल्या चॅनलवर. वेळोवेळी तर मिळणारच रेकॉर्डिंग, पण तिथे जाऊन तुम्ही म्हणजे कसं वातावरण राहील त्या दिवसाचं सर्व माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुमचं नुकसान वाचू शकता. धन्यवाद. हा सर, जय शिवराय सर.